साधारणतः इथे असलेले सगळे मराठी जाणकार आहेत. मी हिंदी मध्ये बोलू की मराठी मध्ये, माझी जेवढी मराठी सुंदर नाहीये तरी पण प्रयत्न करतो. आजचा दिवस गणतंत्र दिवस असून त्याच दिवशी वसंत पंचमीचा हा सोहळा, जो आपण म्हणतो की सरस्वती मातेचा जन्मदिवस मानला जातो, ह्या दिवशी आपण जन्मदिवस का साजरा करतो, देवतांचा जयंती का करतो, पुण्यदिवस का करतो, की त्यांनी या दिवशी ह्या पृथ्वीवर जन्माला येऊन आपल्या उद्धाराकरता आले आणि ह्या दिवशी या देवी देवतांना जे काही मानलं जातं ते आपल्याला मिळत असतं, ते आपल्याला मिळत असते ह्यासाठी त्या देवी त्या देवताची आपण जयंती जन्मोत्सव करतो. आणि ते जयंती केल्यानंतर त्या देवांची कृपा आपल्यावर होती आणि आपण एक श्रेष्ठ देना जगतो. आजची एक गंमत लहानशी सांगतो तुम्हाला. आमच्या पृथ्वीराजवर माझी कृपा खूप आहे, गुरुकृपा आहे. तर ती जास्त गुरुकृपा झाल्यानंतर गुरुचे काय हाल होते तुम्हाला सांगतो. आज काय झालं, मी हैदराबादहून आता यायला सकाळी गुरुमंदिर बांधायलो निखिल चेतना केंद्रामध्ये, त्याची पूजा वगैरे करून निघायला मला 10 वाजले आणि इकडे यायला जवळजवळ 1:30 वाजला, 1:30 वाजला, 2 वाजले. आणि मी सरळ ह्याच फंक्शन हॉलमध्ये आलो. आलो तर पाहतो काय की गुरुजीची मूर्ती बांधलेली नाही आहे, काही नाही आहे. मी येऊन इथं बसलो. आमच्या पृथ्वीराजने त्यांना मी त्यांना जे ज्ञान दिलं होतं की ह्या काळामध्ये हे काम करावं, राहू काळामध्ये काय चांगलं काम करावं, करू नये, वाईट काम होते असं सांगितलं. त्याने मला पहिला त्याचा प्रयोग माझ्यावरच केला, म्हणजे नाकाखोटी राहू काळे निघा तुम्ही. म्हणजे जास्त विद्या देण्याने गुरुवर कसा आशीर्वाद राहतो बस माझा असं माझ्यावरच पडलं. बरं हे तर जाऊ दे, इथून गेलो जाऊन त्या घरी बसलो. म्हणलं पृथ्वीराज कितकं दुरून आलो, काफी पाणी द्या. राहू काळाला मी काफी पाफी देत नाही म्हणे. अरे मी म्हणलो राहू काळामध्ये काफी पिऊ नये म्हणून असं कधी सांगितलं का नाही. काफी राहू काळामध्ये इरायला नाही, काफी राहू काळानंतरच द्यायला जाईल. अखेर अशी तशी करून काफी आली. तर म्हणलं पृथ्वीराज हे काफी एकदम काळी आहे, काही दूध वगैरे दिसत नाही. राहू काळामध्ये मी विचारत अशीच झाली काफी अशीच प्यावं. स्थिती अशी झाली की आपण जास्त विद्या शिकवल्यावर कृपा जास्त झाल्यावर आपल्या मुलाची गोष्ट आपल्या ऐकावाच लागते आणि मी ऐकलं सुद्धा. अशीच अशीच कृपा खूप देवतेवर शिष्यावर गुरु करत असतो. आणि त्यानिमित्त आज महासरस्वती देवीचा जन्मोत्सव असल्यानं आजच्या दिवशी महान महान लोकांचा उद्धार झालेला आहे. ज्या प्रकारे ध्रुव हे जे उत्तान पाल राजाचे मुलगा होता आणि त्यांना 2 आई असल्यानं एका आईच्या आवडत्या आणि नावडत्या बायकोचे मुलं 2 राण्या, हा नावडत्या मुलीचा मुलगा होता ध्रुव. तर जेव्हा ते जाऊन आपल्या वडिलाच्या मांडीवर बसायला गेला तर नावडत्या आई त्याला उचलून आपल्या मुलाला बसवली आणि सांगितलं की तुला इथं बसायचा अधिकार नाही. कधी त्याला खूप वाईट वाटलं, आपल्या आईपाशी गेला, विचारला की आई मला ती दुसरी आहे मला मांडीवर न बसवता पाठवून टाकली, त्याच्यात काय अर्थ आहे. आई म्हणली बेटा असंच राहते, आपल्याला दैवी कृपा नसली, देवाची कृपा नसली तर आपल्याला अपमान होत असतो. तर तो विचारतो की आई दैवी कृपा कशी प्राप्त करावी, काय केल्या दैवी कृपा प्राप्त होती. तर सांगितले की खूप लोक म्हणतात तपश्चर्या करावी लागते, साधना करावी लागते तेव्हा देवाची आपल्यावर कृपा होत असते, त्यासाठी काय करावं. मग त्यांनी खूप लोकांना विचारलं तर सगळ्यांनी हे सांगितलं की तपश्चर्या केल्यानं योग्य गुरु जर भेटला आणि तिने तपश्चर्या सांगितली तर आपली इच्छा पूर्ण होत असते. तेव्हा ध्रुवाला वाटलं की माझ्या वडिलांनी ज्या मांडीवर मला हकालपट्टी केलेली आहे मी त्याच्यावर सम्मान सहित येऊन बसावं आणि मला अशी जागा मिळावी की माझे वडील
माझी आई सुद्धा माझी प्रशंसा करावी असे अशी जागा मला मिळावी असं तो मनात धारणा करून तपश्चर्या करण्यासाठी गेला. जाता जाता जंगलामध्ये गेला तर त्यांना तो इतका मुलगा सकाळच्या वेळेस एकदा रात्री फिरत जंगलामध्ये फिरत आहे की कोणी गुरु भेटेल आणि काही ना काही साधना करावी ह्या हेतून तो जात होता. त्याला जाता जाता रात्र झाली तर तिथून नारद महामुनी सकाळच्या वेळेस ब्रह्ममुहूर्तामध्ये जात होते. त्याने पाहिले की हा मुलगा पायाला काटे टोचलेले आहे, जंगलामध्ये एकटा फिरत आहे, वाघमध्ये फिरते. नारदमुनी तिथे उतरले, दया आली त्यांना आणि ते विचारले की काय बाळा तू असं का फिरतोस, म्हणजे तुम्ही कोण? ते म्हणले मी कोणीही असू दे, कमी त्याला सांगितलं करणार नाही की मी नारदमुनी नारद महर्षी आहे, मी देवतापासून देवतांचा राजा देवतांचा गुरु आहे चाहता आहे, सांगितलं तुला करणार नाही. म्हणले मी एक असा भाऊ नाही, तू गुरु आहेस का? म्हणजे म्हणले काय पाहिजे तुला? मला गुरुमंत्र पाहिजे. नारदानं सांगितलं कशासाठी? तर नारदानं म्हणाला की माझ्या वडिलानं माझ्या नावडती आईनं माझ्या आईच्या माझ्या वडील राजा आहे आणि माझ्या नावडती आईनं मला राजाच्या मांडीवर माझ्या वडिलाच्या मांडीवर असं नकून टाकलं. मला असं नको पाहिजे, मला एक अशी जागा पाहिजे जी जागा माझे वडीलही प्रशंसा करावेत आणि माझे श्रेष्ठ श्रेष्ठ लोकही माझी प्रशंसा करावेत. माझी आई जी मला आकलून लावली ती सुद्धा माझी प्रशंसा करावी अशी जागा मला पाहिजे असं त्यानं विचारलं. नारद महामुनीने नारद महामुनीने जरूर तुला मिळेल, तू जर तपस्या केला असता तपश्चर्या केला असता. आणि त्यांनी नारायण मंत्र दिला ध्रुव पळाला आणि सांगितलं की तू हे हा मंत्र कर. तर ते म्हणले हा मंत्र केल्याने काय होईल? तुझी तू जशी इच्छा करतोस तशी जागा मिळेल, तुझी आई वडील तुझी प्रशंसा करतील आणि तू श्रेष्ठ होऊ शकेल. तो ध्रुव तपश्चर्या करू लागला. त्याची तपश्चर्या इतकी झाली की त्या तपश्चर्याच्या तप अग्नीनं तपो अग्नीनं ती अग्नी जाऊन वैकुंठाला जाळता येईल. त्याच्यात तो नारायणाचा जप करत होता आणि वैकुंठामध्ये ती अग्नी पसरली आणि नारायणाने म्हणले ही अग्नी कुठून काय आहे? त्याच्या तपश्चर्येनं तपो अग्नीनं आलेली आहे. तर वैकुंठात नारायण तसेच पळत पळत धावत आले आणि म्हटले की ही अग्नी जर उद्या वैकुंठाला जळून टाकेल त्याची तपो अग्नी, लहान बाळ विना खातापासून तपश्चर्या करत आहे, तर त्यासाठी ते आले आणि म्हटले की बाळा कोण मी आलेला आहे? भगवानने डोळे उघडले, म्हणले मी आलेला आहे तू कोण? अरे मी नारायण, तू जी ज्याचं नाव घेत आहेस ज्याला बोलवत आहेस तेच मी आहे, मी नारायण आहे. म्हणजे नारायण मला माहिती नारायण आहे, मला त्या गुरुनं सांगितलेले एक वीणा वाजवत होते त्याने म्हणले माझी इच्छा पूर्ण माझ्या इच्छा पूर्ण करणारा कोणी मनुष्य येईल? अरे होते होतो मी, म्हणजे मी कसं ओळखू की तू तुझीच आहेस? आता नारायणाला म्हणली मेला नाही म्हणू तर हे मानणार नाही आणि हो म्हणू तरी मानणार नाही. आखरी नारायणाला वाटलं की नारदाला गुरु नारदा ये मला तर तू फसवला असं नाही सांग, हे नारायण असं नाही की मी नारायण आहे विष्णू आहे मीच देणार आहे. मग नारद आले आणि नारदानं म्हणलं की हाच नारायण आहे ते गुरुवा आणि हे तू जे इच्छा करशील ते द्यायला तयार आहे. नारायणाने जेव्हा ध्रुवाने नमस्कार केला, ही जी पद्धत आहे की गुरुच्या भेटल्यानंतरही आपण ध्रुवाने नमस्कार केला आणि ध्रुवाला ध्रुवतारा बनवलं, मग त्यांच्या आई वडिलांना सगळ्यांना त्याची प्रशंसा केली की त्याच्या एका इच्छा त्यांना मनामध्ये जी इच्छा धरत होता की मला अशी पाहिजे यश ती पाहिजे ती इच्छा पूर्ण करणारी ध्रुवाला ज्या दिवशी मंत्र दिलेला तो दिवस हाच बसंत पंचमीचा दिवस होता. नारदाने त्यांना दीक्षा दिली. आणि दुसरा आपल्या जीवनामध्ये आठवण येणारा व्यक्ती म्हणजे एक रत्नाकर म्हणणारा डाकू होता. तो सगळ्यांना बायका पुराणा लुटावं, आपल्या भरण पोषण करावं, आपल्या बायकोचं बायको मुलांचं सगळ्यांचं भरण पोषण करावं आणि चांगले जिंदगी चांगले जीवन काढावं. तर एकदा त्याला जंगलामध्ये येता येता नारद भेटले. नारद भेटल्यानंतर त्याला नारदाविषयी काही दिसले वीणा आणि नुसते रुद्राक्षाची माळा आणि काय हे म्हणले. ते नारदाला पकडले, म्हणले तुझं नाव काय? म्हणले काय रे बाबा माझं नाव, माझं नाव नारद. म्हणले तू कसं जगतोस? काय जगतो? नारायण नारायण म्हणे जगतो, नारायण नारायण म्हणे जगताय, मला मूर्ख बनवतोस काय? मी आजपर्यंत सगळ्यांचं लुटलं, त्यांच्यापाशी काही ना काही सोनं वगैरे सगळं होतं. म्हणले माझ्यापाशी काय रुद्राक्षणे हे वीणाच आहे. म्हणले तू जगतोस कसा? तू जीवन काढतोस कसा? म्हणजे मी जीवन कसा काढतो? म्हणजे मला नारायण म्हणल्याने जीवन मिळते, राजा महाराजा सगळे जीवन देतात, तर तू राजा महाराजांना मला पैसा मागू ना. आता नारद म्हणले मला मी तुला देण्यासाठी मागून कसं आणता येईल? मला तर आणता येणार नाही बाबा. तू काय? म्हणले तू नीट सांगतोस की तू तुझ्या तुझे पैसा जरूर आहे, तू इतक्या जंगलामध्ये इतका हृष्टपुष्ट होऊन फिरतोस तर तुझ्याकडे पैसा जरूर आहे, तू पैसा देतोस की तुला बांधून टाक. आखिर त्याने नारदाला एका झाडाला बांधून टाकलं. बांधून टाकून म्हणले की तू इथं थांब आणि मी तुझ्याविषयी चौकशी करतो की तुझ्याविषयी धन वगैरे कुठं आहे. नारदानं खूप समजावून सांगितलं बाबा मी नाही, मी महर्षी आहे, मी नुसतं नारायणाचं नाव घेऊन जगणारा आहे,
आणि तो माझी गोष्ट आहे आखरी या नारदाला ते समजावं लागलं की बाबा तो हे मारतोस तू रोज लूटपाट करतोस गो करतो कोणासाठी करतोस म्हणजे माझ्या बायको पोरांसाठी करतो बाबा हे खूप मोठा पाप आहे त्याच्याने नरकामध्ये जाशील तुला पाप लागेल म्हणला काय बोलतोस पाप नरका म्हटलं मी आज तू रोज चोरी करून लुटून तुझ्या आई वडिलांना सगळ्यांना तुझ्या बायको पोरांना सगळ्यांना देतोस एकदा विचार तू हे दिलेलं त्यांनी खायला तयार आहे तू लुटून आणलेला माल त्यांनी खायला तयार आहे सगळं खायला तयार आहे मग तुझं पापही वाटून घेतात का एकदा विचार त्यांना जाऊन आणि नंतर तू मला सोड मग मी तुला तू जे म्हणशील ते देतो तुम्हाला तू इथंच थांबळून जाशील तर झाडाला बांधून टाकलं त्याला नारदाला आणि खरी गेला आणि बायकोला आणि सगळ्यांना बोलवला आणि म्हणला की मी रोज तुम्हाला लुटून चोरी करून त्यांचे गळे कापून तुम्हाला पैसा आमचं देतो हो ना म्हणले हो मग ते त्याचं पाप मला लागणार आहे असं एका सत्पुरुषानं सांगितलं मग तुम्ही ते पापही माझ्याबरोबर वाटून घेताल का म्हणले आम्ही कशाला वाटतो तुला म्हणलो काय चोरी करून आण तू चांगलं कर्म करू ना का तो आम्ही तुझ्या पापाला वाटून घेणार नाही तेव्हा त्याला त्या रत्नाकर डाकूला वाटलं की वा काय संसार आहे आणून दिलेलं खायला तयार आहे पण माझ्या पाया माझ्या पापामध्ये ह्याच्यामध्ये भाग घेण्याला तयार नाही आणि तो आला आणि म्हणला की ते माझ्या पापामध्ये भाग घेणार होता मग तू हे पाप कशाला करतोस तू एकटा माझ्यासारखं जगू शकतोस राजाची जिंदगी जगू शकतोस तू श्रेष्ठ जीवन जगू शकतोस म्हणला हो असं होऊ शकते का म्हणले हो होऊ शकते आणि त्या नारदाना त्याला नारायण हा मंत्राचा नारायणाचा जप दिला तोही दिवस वसंत पंचमीचा दिवस होता आणि तो नारायण जप करू लागला नारायण जप करता करता श्रेष्ठता झाली त्याच्यावर वारुळ वाढलं आणि त्यानंतर नारायण प्रत्यक्ष झाले तर नारायण प्रत्यक्ष झाल्यानंतर म्हणाले मी माझ्या पहिल्या गुरुला नमस्कार करतो हे नारायणा मी तुला नंतर नमस्कार करतो मला ह्या संसारामध्ये यश कीर्ती आणि हे कसं राहते हे मला माहीत नाही मी आजपर्यंत चोरी लूटपाट हेच करून जगलो मला त्याच्याशिवाय दुसरे मला दुसरं ज्ञान नाही मला यश काय माहीत नाही धन काय माहीत नाही ऐश्वर काय माहीत नाही शांती काय माहीत नाही माझ्या बायको पुराने सुद्धा मला सांगितलं की आमच्या पापामध्ये मग मी एवढा पापी तुम्ही कशाला आलात माझ्यापाशी नारायण सांगितलं की तू आज जे तप केलास त्या तपाला जे काही तुझ्यावर होतं ते सगळं काही जळून गेलं आज मी तुला यश कीर्ती धन ऐश्वर तू जे मागतोस ते द्यायला तयार तर तेव्हा म्हणला थोडं थांबा मी माझ्या गुरुला विचारून सांगतो मग त्याने गुरुचं आव्हान केलं नारद महामुनी आले आणि नारद म्हणले की हेच ते देव आहे तू जे विचारच ते दिशी देते देण्यायला तयार आहेस त्यानं तो म्हणाला हे देवा ह्या संसारामध्ये मी सगळं काही पाहिलेलं आहे लुटलो धन घातलो ऐश्वर सोनं चांदी बायको लेखन सगळं काही केलं पण कधी रोज आज लुटावं उद्या जाऊन अजून कोणातरी मारायला जावं अशी तर मला नारदानं सांगितलं की असंच तुला जरी कोणी केला तर तुला लुटून तुला जर कापून टाकला तुझ्या बायको पुरांना आणि ते तुझं धन लुटून तुझं धन लुटून गेला तर तुला काय होईल त्या दिवशी मला आश्चर्य वाटलं की हो खरंच आहे मी आज लुटायलो माझ्या बायको पुरांना मारून नाही कोणी लुटून घेतला तर मी काय करणार आणि माझ्या मनामध्ये तेव्हापासून अशांती अशांती आणि बेचैनी सुरू झाली तेव्हा आणि मी आज तुम्हाला विचारतो की माझ्या बायको लेकरांचं असं काही होऊ नये माझ्या जीवनामध्ये अशांती राहू नये माझ्या जीवनामध्ये श्रेष्ठ शांती राहावी माझ्या बायको लेकर सगळे छान राहावे यश कीर्ती माझ्यामध्ये राहावी असं काहीतरी सांगा तेव्हा नारायणाने सांगितलं की मी तुला दिव्यदृष्टी प्रदान करतो तुला श्रेष्ठ जीवन देतो आणि त्या श्रेष्ठ जीवनामुळे तुझ्या जीवनामध्ये इतकं श्रेष्ठ करशील की तुझ्या मनामध्ये तुझ्या मनातली शांती कायम राहील आणि तुझी यशकीर्ती या संसारामध्ये श्रेष्ठतेने सांगितल्या जाईल तो म्हणले मी काय करावं लागेल तो म्हणले मी आज तुला एक श्रेष्ठ कवी बनवण्याविषयी आशीर्वाद देतो आणि तेच रत्नाकर डाकू नंतर वाल्मिकी बनला आणि त्यांनी रामायण लिहिलं हे तेव्हा सांगतो की वाल्मिकी महर्षीचं रामायण याविषयी तुम्ही जाणता काय आपण कधी विचार करतो का की रामायण जसं लिहिलं गेलेलं आहे वाल्मिकी काय रोज जवळ पाहत होते की रामाला राम काय करायले सीता काय करायली लवकुश काय करायला पाहिलेत का मग कसं लिहिले रामायण कोणी सांगितलं तर लिहिले का कोणी सांगितलं लिहिले तर इतकी स्मरत घेत असेल का नाही तर ह्या गुरुकृपेनं त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली आणि त्यांनी जेव्हा रामाचं स्मरण केले तर रामाच्या पहिल्या जीवनापासून आखरीपर्यंत त्यांनी जे काही लिहिलं आणि ते रामायण लिहून काढलं आणि त्या रामायणामुळे आज ते किती यशस्वी आहे तुम्हाला माहीत आहे अशी ही आत्मा आज वसंत पंचमीची श्रेष्ठता आहे आणि जो आज वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीचा मंत्र आणि माता सरस्वतीची कृपा घेऊन आपल्या गुरुमुखीने ऐकतो आणि आपल्या घरी राहतो तो यशस्वी होतो कीर्तिवान होतो धनदान ऐश्वर्यवान होतो श्रेष्ठ होतो असं सांगितलं गेलेलं आहे आज तो श्रेष्ठ दिवस माता सरस्वतीचा जन्मदिवस ही वसंत पंचमी मनवला जातो असाच एक
व्यक्तित्व झालं जे आंध्रमध्ये ज्याचं नाव तेनाली रामकृष्ण असं नाव घालले जाते तो एक तरी ब्राह्मण होता घरात आई वडिलांची दरिद्रता तो नेहमी पाहत होता आणि त्याला वाटलं की मी काय केलं तर चांगलं होईल तो सुद्धा आपल्या गुरुपाशी गेला आणि विचारला तर त्यांनी सांगितलं की तू महालक्ष्मी महाकाळी महासरस्वती याचे एक मंदिर आहे ते तेनाली अशा गावामध्ये आहे तू जर तिची उपासना केलास तर तुला ऐश्वर्य धन कीर्ती सगळं काही मिळेल त्यांनी मंत्र सांगितला तो गेला आणि त्या देवीची आराधना केला आराधना केल्यानंतर खूप तपश्चर्या केली एके दिवशी देवी आली रामकृष्ण तू कशासाठी तपश्चर्या करत आहेस त्यांनी सांगितलं की मला धन ऐश्वर विद्या बुद्धी यश कीर्ती हे सगळं पाहिजे म्हणले मी सगळ्यामध्ये मी काही एकच देऊ शकते काय यश तरी देते कीर्ती तरी देते धन तरी देते विद्याबुद्धी तरी देते माय असं कसं होईल एक घेतल्या तर दुसरं ज्याच्यापाशी धन आहे त्याच्यापाशी विद्या नाही तर तो काय करेल आणि ज्याच्यापाशी विद्या आहे त्यात धन नाही तर तो कसा जगेल असं होऊ शकणार नाही ना तर माता काळी म्हणली तू सरस्वती आराधना कर आणि त्याने माता काळीनं सरस्वती मंत्र दिला रामकृष्ण परमहंसाला तेनाली रामकृष्णला आणि तेनाली रामकृष्णानं ती सरस्वती मंत्र केला सरस्वती माता प्रत्यक्ष झाली मग तेनाली तिला विचारलं बेटा मी तर विद्यादात्री आहे तुला विद्यापती देते धन माझ्याकडे द्यायसाठी नाही आहे आणि तुला ह्याच्यासाठी लक्ष्मीची आराधना करावं लागेल मग तिने लक्ष्मी मंत्र सांगितलं लक्ष्मी मंत्र केले हे सगळे झाल्यानंतर रामकृष्णाला तेला रामकृष्ण वाटलं की मी हे आता ह्याची आराधना करत आहे पण तिघही म्हणतात मी हे देते हे देत नाही हे देत मला तर हे तिन्ही पाहिजेत कसं व्हा तर म्हणले आमच्या तिघांच्या रूपामध्ये महाकाळी ही तुला श्रेष्ठ आहे आणि तुला दर्शन देऊ शकते तू तिघांची आराधना केलास तर ती महाकाळी तुला दर्शन देईल महाकाळीने दर्शन दिलं आणि रामकृष्ण पर तेला रामकृष्णला विचारलं बघ बेटा तुला काय पाहिजे म्हणले ह्या हातात दही आहे आणि ह्या हातात दूध आहे दही घेतलास तर तुला ऐश्वर मिळेल दूध घेतलास तर विद्यावान होशील यश कीर्तीवान होतील तुला काय पाहिजे रामकृष्ण दोन्हीकडे पाहिला माय तू हे दोन्ही हातात धरलेले आहेत ना हे किती वेळ धरून उपटाक शकतीस का असं का विचारतोस नाही तुला विचारायला तू किती वेळ धरून उपटाक शकतीस एका हातात दही आणि एका हातात दूध ती म्हणली तू जोपर्यंत तुला जे पाहिजे ते घेईपर्यंत उपटाकते मी जरूर आहे तर असं का तू एकदा डोळे झाकून घे आणि मला मी डोळे झाकतो मला जे चांगलं वाटतं ते मी घेतो धन वाटलं धन दूध वाटलं दूध ऐश्वर्य धन वाटलं धन नाहीतर विद्या वाटली विद्या तिने काय केलं माता काळी म्हणली भक्त आहे असं विचारत आहे तिनं डोळे फुटले हा काय केला दोन्ही दही पिऊन टाकला दूधही पिऊन टाकला माता काळी पाहिजे अरे अरे तुला दोन्हीमध्ये एकच घे म्हणले दोन्ही माय मनुष्य कसा जगल विद्या असेल तर धन नाही धन असेल तर विद्या नाही ह्या दोन्ही असेल तर संसारामध्ये काही श्रेष्ठता आहे मी तर पिऊन टाकलो आता म्हणली तू इतका हुशार आहेस असं मी समजले तू तुझी हुशारी माझ्यासमोरच दाखवलास म्हणली तुला आता एक परीक्षा ठेवते काय तू इथून इथला जो राजा आहे त्या राजाच्या मंदिरामध्ये जा आणि तू त्या राजाला प्रसन्न करून दाखव तर तुला हे दही आणि दूध पिल्याचे धनही मिळेल ऐश्वर आणि विद्याही मिळेल तू हे करून दाखव की तुला हे होऊ शकते तर माझी तुझी कृपा राहील तू जरूर जातो तो गेला राजाच्या मंदिरावर राजाच्या दरबारामध्ये गेला शिपाही अडवले मध्ये जायचं नाही अरे ते म्हणले मला खूप काम आहे राजाने मला बक्षीस देण्यासाठी बोलवले आहे आणि मी जातो शिपाई लालची होते म्हणले बरोबर आहे तुला पाठवतो पण एका गोष्टीवर तुला जे बक्षीस मिळेल त्या बक्षीसमध्ये अर्ध आम्हाला द्यावं देतो का म्हणले बरोबर देतो का देत नाही तुम्हाला देतो तुम्हाला पाठवा तर खरं गेला मध्ये गेल्यानंतर राजाच्या दरबारामध्ये उभा टाकला तर तिथे एक दुसरे एक मोठे कवी त्या राजाच्या मंत्रीच्या रूपामध्ये होते ते तात्या नावाने जाणले जात होते तेव्हा काय हो काय घडत होतं की सोन्याचे आंबे करून तो जो मंत्री होता तो ब्राह्मणांना वाटत होता तर म्हणले बाबा छान झालं तेनाली रामाजवाने लाईनमध्ये उभं टाकला की आंबा आपल्याला सोन्याचा आंबा मिळेल बरोबर तर तो जेव्हा लाईनमध्ये उभं टाकला तिथला जो मंत्री होता तो पाहिला अरे हे तेनाली रामा तर आपल्या गावचा नाही ह्याने इथं कसा आला ह्याला कसे आंबा द्यावा त्याला आंबा द्यायचा नाही म्हणे काय तुला आंबा द्या तू आमच्या गावाचा नाही राजा तिथंच उभं टाकलेले होते म्हणले तू कोण आहेस इथं कशाला आलास म्हणले महाराज मला हे कळालं नाही की तुम्ही सोन्याचे आंबे कशाला वाटायला त्यानं म्हणला सोन्याचे आंबे कशाला वाटायला तर ह्या महाराजांच्या स्वप्नामध्ये माझी आई जी मेलेली होती माझे वडील यांनी मेलेली त्यांनी सांगितलं की तिला आंबे खायचं खूप सवय होतं आंबे खाव अशी इच्छा होती तिची
तर तिने सांगितली की मला ब्राह्मणाला तू आंबे वाट ते आंबे वाटल्यास मला खूप श्रेष्ठता आणि माझ्या आत्म्याला शांती मिळेल तर त्याने म्हणले हे आंबे खाऊन तर निरुद्ध जाणार प्रभू तुम्ही सोन्याचे आंबे जर ब्राह्मणाला दान दिला तर तुमच्या आईला खूप सुख सौख्य मिळेल जी नरकातून स्वर्गात जाईल असं म्हणल्यानंतर मी त्या ब्राह्मणाला सगळ्यांना सोन्याचे आंबे वाटत आहे म्हणले वा 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 छान झालं तेनाली राम म्हणला साहेब तू कशाला आला असेल नाही साहेब मला एक प्रश्न आहे म्हणजे काय मी काल स्वप्नामध्ये गेलो होतो आणि माझे वडील माझ्या स्वप्नामध्ये आले काय नाही माझ्या वडील खूप बिमार होते आणि मरता मरता खूप बिमारीनं चळवळले आणि त्यांना खूप त्रास होता त्यांनी मला बोलावून सांगितलं की अरे मी इतका बिमार काय झालो कोणत्या पापामुळे मला हे बिमारी भोगावं लागली आणि मला कोणत्या त्रासामुळे हे मी सगळं त्रास कोणत्या पापामुळे हे त्रास भोगतो मला हे कळत नाही तर बेटा मी तुला एक विचारतो तू मला करशील का म्हणले बाबा तुमच्या ह्या आखरी वेळेस तुमची इच्छा पूर्ण नाही करत तर मी काय करू मी करणार तयार आहे करायला म्हणले एक छडी घे आणि माझ्या पाठीवर 11 मार माझे पाप सगळे निर्मूलन होऊन जातील पाप जातील मी खूप विचार केला की माझ्या वडिलांना मुलगा कसा मारेल देवा आणि मी माझ्या वडिलांना मारलो नाही तर माझे वडील मारले गेले आणि त्यानंतर वडिलांना गेल्यानंतर काल माझ्या रात्री स्वप्नामध्ये आले आणि म्हणले की तू माझी इच्छा पूर्ण केला नाहीस तू ज्या ब्राह्मणाच्या हाती जर तू माझी इच्छा पूर्ण करवायला लावशील तर मला मुक्ती मिळेल नाहीतर मी नरकात जाईल आता मी म्हणले महाराज काल रात्री त्याने वडील म्हणल्यापासून मी ब्राह्मणांना बोलवलं आणि कमचे कमी 100 ब्राह्मणांना खूप चांगलं सगळं खाऊ घातलं खाऊ घातल्यानंतर झालं काय की पूर्ण खाल्ल्यानंतर मी म्हणलं माझ्या वडिलाची इच्छा होती काय 11 छडी मारा मी मुलगा तर मारणार नाही देवा तुम्ही असं हे ब्राह्मणाला वाटत आहेत माझी तुमच्या आईची इच्छा मी माझी इच्छा सुद्धा ह्या ब्राह्मणाला 11 छड्या मारून पूर्ण करू इच्छित होते नरकातून स्वर्गात जातील अरे हे काय इच्छा झाली का कृष्ण जेव्हा तुमच्या आईची इच्छा आंबा खायची होती तर सोन्याच्या आंबानं पूर्ण होती तर माझ्यापाशी सोन्याची छडी तर नाही पण छडी आहे ती मारल्यास माझ्या वडिलाची इच्छा पूर्ण होईल तुम्ही जर मला म्हणला तर श्रीकृष्ण देवराय जे राजा होते त्यांनी प्रश्नात पडले की हा हे काय म्हणतो आणि हे जे ब्राह्मण जे सोन्याचे आंबे देऊ लागला तोही प्रश्नात पडला म्हणले महाराज माझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी इथं आलो थोड्या वेळ राजाने विचार केला म्हणलं हे काय काय करायचे त्यांनी म्हणले काय नाही महाराज तुम्ही इच्छा जर देतात तर मी एक छडी घेऊन येतो मी मारणार नाही महाराज तुम्हीच त्यांना 11 मारा माझी इच्छा आहे म्हणलं अरे असं कसं होईल ते ब्राह्मण सगळे परेशान झाले म्हणले महाराज त्यांना म्हणला हे काय स्वप्नामध्ये असं राहते का छडी मारण्याने कुठे पूर्ण होते का जेव्हा सोन्याचे आंब जे खात नाहीत ते खाण्यानं स्वर्ग मिळते तर माझ्या बाबानेही सांगितले छडी मारल्यानं त्यांचंही स्वर्ग मिळते तुम्ही इकडे उभं टाका तुम्हाला छडीनं मारलं जाईल म्हणले असं कधी करू नको मला मारू नको मग त्याला कळालं की हे आंब्याच्या जे काही केलेलं आहे हे खोटं आहे आणि हे स्वप्न हा खोटा सांगत आहे म्हणून राजाने त्याला विचारलं काय तू सांग हे आंबे द्या जर आंबे खाल्ला तर छडी खावं लागते आणि आंबे नाही खाल्ला तर छडी खावं लागणार नाही त्याने म्हणले महाराज तुमच्या आईनं मला रात्री स्वप्नामध्ये अजूनही काही सांगितलं हे सोन्याचे आंबे घेऊन खरा शाळा रोड वगैरे बांधा हे आंबे नको आम्हाला आंबे वापस केला ब्राह्मणाने सांगून टाकलं की हे ब्राह्मी आंबे घेऊन जा आम्हाला देऊ नका हे देऊन मला काय करायचं आहे रामकृष्ण परमहंस तेनाली रामकृष्ण हसले आणि म्हणले की महाराज फक्त माझी हीच इच्छा होती की कोणी स्वप्नामध्ये सांगितलेले खरा कोणी सांगणार नाही सोन्याचे आंबे कधी देणारे आणि कोणी खाण्यारे आहेत का ह्या करण्यासाठी मला हे सगळं बोलावं लागलं साहेब महाराज आता मलाही माझे वडील तृप्त झाले असतील बहुतेक सोन्याची छडी पिणे खाता माझ्यापाशी नाही आणि छडी न मारल्या तेव्हा राजाने ओळखलं की हा काही सांगायला नाही हा श्रेष्ठ म्हणून मनुष्य आहे म्हणले तुझं नाव काय माझं नाव तेनाली रामलिंग आहे तर तू माझ्या सभेमध्ये कवी म्हणून राहशील का म्हणले 30 रुपया प्राप्त करण्यासाठी मी आलो आणि मी तुम्हाला म्हणतो मी तुमच्या सभेमध्ये राहील तर म्हणले महाराज बरोबर तू माझ्या सभेमध्ये राहा महाराज म्हणजे अजून एक छोट लहानशी गोष्ट आहे काय म्हणजे मी येता येता सभेमध्ये मला शिपाई तुमचे 2 भेटले होते त्यांनी म्हणाले होते की मला तुला महाराज जे बक्षीस येईल त्याच्यामधून अर्ध आम्हाला दे महाराज छडी मारण्याची जी बक्षीस होती ते त्यांनाही द्यावी अशी माझी इच्छा आहे बोलवून आण त्यांना बोलवून आण शिपाई देऊन आले म्हणले तू ह्यांना काय विचारलं असतो नाही महाराज नाही ना नाही खरं सांग काय नाही ह्याला जे बक्षीस मिळेल ते बक्षीस म्हणजे अर्धी बक्षीस मला आणलं होतं तर ह्याने 11 छड्या मारा नाही मारा म्हणले अजून एकदा असं बक्षीस विचारणार नाही महाराज चूक झाली तर राम तेनाली रामकृष्ण
देवीच्या कृपा आशीर्वादाने त्या राजाला प्रसन्न केला आणि म्हणाला की यश आणि कीर्ती कारकेने तू जितला मंत्री झाला. तर ज्या वेळेस तपश्चर्या होती आणि ज्या दिवशी आपण ही श्रेष्ठ मंत्राची उपासना करतो आपण एवढ्या कमी एवढी श्रेष्ठ होतो. आज तोच दिवस आहे ज्या दिवशी महाकालीने सरस्वती मंत्र तेनाली रामकृष्णाला दिला होता. तीच वसंत पंचमी आणि सरस्वतीचा विख्यात दिवस होता. असंच आज दिवशी सगळ्यात श्रेष्ठ व्यक्तित्व राहणारे सगळे ऋषी मंडळी मिळाली आणि ऋषी मंडळीने सांगितलं की आपल्या देवामध्ये ब्रह्मा श्रेष्ठ आहे की विष्णू श्रेष्ठ आहे की महेश्वर श्रेष्ठ आहे मग हे कोण जाणावं कोण करायला जावं. सगळ्या ऋषींना म्हणाले की मी आमची सगळी तपश्चर्या आम्ही तुम्हाला देतो. कुणाला भृगुमहर्षीला सांगितले की आम्ही तुम्हाला तुम्ही त्या तिघांची परीक्षा करून घ्या. तर भृगुमहर्षी म्हणाले तुम्ही जशी इच्छा म्हणता तसं जातो. ते ब्रह्मापशी गेले आणि म्हणाले की मी प्राणा भृगुमहर्षी आलेला आहे आणि मी तुम्हाला भेटू इच्छितो. तर ब्रह्मानं म्हणलं काय तुला काय वेळ काळ नाही का केव्हा म्हणजे तेव्हा भेटायला आता मला वेळ नाही तू जा. म्हणले मला लोकांचे दुःख सांगायचे आहे आणि त्याच्यासाठी मला काही ना काही उपाय सांगण्यासाठी मी तुमच्या पुढे मला आता भेटायचंच नाही तू जा म्हणले. ब्रह्मानं तुला शाप देऊन टाकला की तुझी पृथ्वीवर पूजा होणार नाही. का म्हणजे भृगुरा महर्षीमध्ये त्या सगळ्या ऋषींची तपश्चर्या होती त्यांनी ब्रह्माला शाप देऊन टाकलं आणि आपण पाहतो तेव्हापासून ब्रह्माची पृथ्वीवर ब्रह्माच्या मूर्तीची पूजा नाही. मग त्यानंतर ते शंकराकडे गेले. शंकराकडे गेले तर शंकर पार्वती गोदर बसून होते आणि जेव्हा गेले तिथं त्यांनी म्हणले की मी असा फलाना भृगू ऋषींच्या मांडण्यावर लोककल्याणासाठी तुमच्यापाशी आलेला आहे आणि तुमचे दर्शन करू इच्छितो. तर तिथंच नंदीनं भृंगी शृंगी जे इथे द्वारपाल होते त्यांनी सगळ्यांना रोखून टाकलं. आता एकांतवासामध्ये आहे शिवानी पार्वती तुला मध्ये जायचा अधिकार नाही. तो म्हणले मला तर आत्ताच जायचं मला आता वेळ नाही आत्ताच जातो. त्यांनी म्हणले नाही. जोऱ्यात ओरडू लागले तेव्हा शिवाने विचारलं कोण आहे ते त्याला म्हणून आत्ता यायचं नाही एक थोडा वेळ थांब म्हणून. तर त्या म्हणले तू मला बोललास तरी की थोडा वेळ थांब म्हणून तसंच तुही दगड होऊनच पूजा केल्या जशी नाही ज्या श्रेष्ठतेमध्ये तू बसून आहेस ज्या पार्वतीवर बसून आहेस त्याच तू लिंगरूपामध्ये तुझी पूजा होईल तुझ्या मूर्ती रूपामध्ये शिवाची पूजा होणार नाही असं शाप भूमाशीनं शिवाला दिला. आणि त्या लिंगरूपामध्ये आता पूजा होते. आपण दोन शिवाय पाहतो शिवाची मूर्ती रूपामध्ये पूजा नाही लिंगरूपामध्ये पूजा आहे. त्यानंतर सिद्धार्थ वैकुंठाला गेला. वैकुंठाला गेला तर द्वारपाल उभडकलेले होते. द्वाराला जोऱ्यात लाथ मारला. द्वारपालानं रोखायचे प्रयत्न केले तरी नाही. तो गेला नीटपणे गेला आणि विष्णू जे शेष रय्यावर झोपलेले होते त्यांच्या हृदयावर लाथ मारला. जोऱ्यात लाथ मारला आणि म्हणला की मी प्रभू महर्षी आलेला आहे. तर विष्णू उठले आणि त्याचं पाय धरून घेतले. म्हणले तुझ्या पायाला मारता लागले कारण की माझं वक्षस्थल वज्रासारखं राहते तुझ्या मायाला तुझ्या पायाला मारता लागले नाही. त्या ऋषीची तपश्या त्याच्यामध्ये असल्यानं विष्णूनं त्याचं पाय दाबून ती तपश्चर्याची सगळी शक्ती आपल्या त्यातून काढून गेली. आणि भूमहर्षीनं म्हणलं की विष्णू तू संसारात पूजला जाशील तुला इतकं लाग मारल्यावरही तू आज शांतपणे मला स्वीकार करून तू जे दिलास तर तू ब्रह्मा विष्णू महेश्वर तूच पूजला जाशील आणि तुझी पूजा या निरंतर पृथ्वी तळावर होईल. पण ते कुणी बायको पहा आपल्या नवऱ्याला मारल्या पाहणं राहू शकते का. बायकोनं ही लक्ष्मी तिथं होती आणि तिला राग आला आणि ते म्हणली की तू हा तुम्हाला लाथ मारतो आणि तुम्ही तिचा पाय धरता मी शाप देते ह्या ब्राह्मणांना की दरिद्र राहते. प्रभूच्या डोळ्यात पाणी आहे की ब्राह्मण सगळे दरिद्र होतील मी काय करायला गेलो आणि काय झालं देवी हे सगळे असं विष्णूला चरण धरून म्हणले की प्रभू हे माझी चूक नाही सगळ्या ऋषीने पाठवलेलं आहे त्यासाठी मी आलेलो आहे मला काही ना काहीतरी सांगा हे काय शाप दिलेलं आहे. तेव्हा नारायण म्हणले तू काही घाबरू नकोस मी पाहतो मला काय करायचं आहे. लक्ष्मीनं म्हटलं मी तर ह्यांच्या परिस्थितीच्या पक्षी तर राहणार नाही. तर विष्णूनं सांगितलं की मी तुला एक विशिष्ट मंत्र देतो आणि तू त्या विशिष्ट मंत्रानं तू माता सरस्वतीला श्रेष्ठ प्रत्यक्ष करून लक्ष्मीचं स्तोत्र कर. लक्ष्मीचं स्तोत्र कर आणि तू इतकं श्रेष्ठतेने लक्ष्मी स्तोत्र कर की ती प्रसन्न व्हावी. आणि त्याने सरस्वती मंत्र नारायणानं भृगुमहर्षीला दिला आणि भृगुमहर्षीनं लक्ष्मीचं आवाहन केलं स्तोत्र केलं आणि लक्ष्मी प्रसन्न होऊन काय म्हणती की मी तुला यायच्या जन्मामध्ये तुझी मुलगी होऊन जन्मेल आणि ती भृगुवारी म्हणजे शुक्रवारी आज भृगूची मुलगी होऊन लक्ष्मी जन्मली आणि ब्राह्मणांना मुलीच्या रूपामध्ये त्याने वरदान दिला आणि तेव्हा भृगुमहर्षीनं भृगुसंहिता लिहिली त्या सरस्वतीच्या कृपानं. म्हणजे आपल्यावर देवाचा शाप झाला आणि आपल्या ग्रह जरी छान नाही तर आजच्या दिवशी जो सरस्वती मंत्र घेतो त्याचे शाप मिटून तो श्रेष्ठ व्यक्तित्व बोलायला जातो. त्यांच्या घरामध्ये भांडणे आहेत अशांती आहे धन नाही दारिद्र्य आहे असे सगळे आज जे सरस्वती मंत्राचा उपदेश घेतो आज सरस्वतीची पूजा करतो तो श्रेष्ठतेनं आपलं जीवन जगतो असं सांगितलं गेलेलं आहे. मला माहिती आहे समय टाईम खूप होत आहे रात्र होत आहे
आणि तुमच्या मनामध्ये असेल की गुरुजी उशिरा आले हे माझ्याकडे नाही हे जो इथाच्या आयोजकाकडे जो काय उशिरा आलो राहू काळामध्ये थांबून गेलं आणि उशीर झाला आता तुम्हाला पुन्हा घरी जायची गडबड असेलच असेल की आम्हाला घरी जायचे गुरुजी लवकर करा आणि आमचे पृथ्वीराज हो आमचे आयोजक हो आत्तापर्यंत तुम्हाला देवालय गेले नसतील का म्हणजे तुम्हाला आत्ता तर घरी येऊन या नदी झाला तर उपाशीच राहा तर तुमच्या ह्या सगळ्या कॉन्डिशनला तुमचं जेवण तुमच्या घरी जाणं ह्या सगळ्याचा दृष्टीमध्ये ठेवून मी आता सरस्वती पूजा करू सगळे मुलांना जे अभ्यास करत आहेत जे त्यांच्या जीवनाचं पुढे खूपच चांगले दिवस यायचे आहेत असे सगळे मुलं अभ्यासाकरता जे आहेत ते सगळेच मुलं पुढे यावेत आणि त्यांचे आई वडील सगळे पाठीमागे राहावेत मी त्यांना आज विशेष सरस्वती दीक्षा देतो आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी खूप मोठे व्हावेत अशी इच्छा ठेवतो त्यामुळे त्या मुलांना जो सरस्वती जो विद्या अभ्यास करत आहेत त्यांना ती दीक्षा देतो समोर यावे आई वडिलांनी पाठीमागे जावं 5 मिनिटं भजनकरांनी भजन ऐकावं तो पण हे सगळं सेटल होईपर्यंत भजन करा एक भजन